माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर आज आम्ही आलेलो आहे अकोली जहागीरला. तर इथे खूप छान गजानन महाराजचं मंदिर आहे. आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे. चला तर मग, तरी ही आहे गजाची वीर. ही तुम्हाला अगोदर मी दाखवलेलीच आहे. तर चला आता तुम्हाला दाखवते मी गजानन महाराजचं मंदिर. चलो, आई आणि दोन्ही आई समोर गेल्या. नाही छान झाड आहे तिथं. वातावरण शांत आहे. भीतीचे झाड किती मोठे. सर तुळशीच लागले तिथे. सर पूर्ण टाकून राम तुळस आहे. हो ना, राम तुळस आहे, कृष्ण तुळस आहे. आणि मी इथं फर्स्ट टाइम आलेली. मी आताच बघितलं. नाही, पहिल्यांदा झालं. हनुमानजीचं मंदिर. आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तुमचं सॅन्डल कलेक्शन आम्हाला दाखवा. तर मी म्हटलं चला मी तुम्हाला आज दाखवते माझं सॅन्डल कलेक्शन. चला तर मग आता वेळ न गमावता माझं सॅन्डल कलेक्शन बघूया. आणि पहिली सॅन्डल आहे माझी ही, आणि ही व्हाईट कलरची आहे. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर खूप छान दिसते. आणि ही सॅन्डल आपण जीन्सवर घालू शकतो, वन पीसवर पण घालू शकतो. आणि लेटेस्ट डिझाईनमध्ये ही सॅन्डल आहे. आणि या सॅन्डलची हील पण खूप छान आहे, म्हणजे जास्त मोठी नाही आहे. आणि ज्यांना छोट्या हिलच्या सॅन्डल आवडतात त्यांच्यासाठी ही सॅन्डल खूप छान आहे. आणि या सॅन्डलच्या बॅक साईडला इलॅस्टिक बेल्ट दिलेला आहे. आणि रबलचं सोल आहे या सॅन्डलमध्ये. आणि या सॅन्डलची प्राईस मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही ब्लॉक हिल सॅन्डल. आणि ही गोल्डन कलरची सॅन्डल आहे. आणि या सॅन्डलवरचे तुम्ही बेल्ट बघू शकता, खूप सुंदर आहेत. आणि पार्टीवेअर सॅन्डल आहे ही. आणि ही सॅन्डल आपण साडीवर, कुर्तीवर, प्लाझोवर घालू शकतो. आणि ही सॅन्डल आपण पार्टीमध्ये घालून जाऊ शकतो, ऑफिसमध्ये घालून जाऊ शकतो. आणि ही सॅन्डल आपण डेली पण यूज करू शकतो. आणि या सॅन्डलला ब्लॉक हिल दिलेली आहे. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटते. आणि सॉफ्ट सॅन्डल आहे ही. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर पायाला त्रास पण होत नाही आणि जास्त दिवस पण चालतो. आणि रिसिन सोल दिलेला आहे सॅन्डलला. आणि या सॅन्डलची प्राईस मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही येल्लो कलरची सॅन्डल. आणि तुम्ही सॅन्डल बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि येल्लो कलरची सॅन्डल आहे ही. आणि ही सॅन्डल आपण जीन्सवर, वन पीसवर, कुर्तीजवर घालू शकतो. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर पायाला जास्त त्रास पण होत नाही. आणि या सॅन्डलला असे बेल्ट दिलेले आहे ज्यामुळे आपण कमी जास्त आपल्याला जसं पाहिजे आपण तशी फिटिंग करू शकतो. आणि या सॅन्डलला लेदरचं सोल दिलेलं आहे. आणि खूप छान सॅन्डल आहे ही. आणि तुम्ही बघू शकता या सॅन्डलची हील पण खूप छान आहे, म्हणजे ज्याला जास्त हिलची सॅन्डल पाहिजे त्यांच्यासाठी ही सॅन्डल खूप छान आहे. आणि याचं लेदर सॉफ्ट आहे आणि हाय क्वालिटीचं आहे. आणि ही सॅन्डल खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे घातल्यानंतर खूप छान वाटते. तर या सॅन्डलची प्राईस मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही ब्लॅक कलरची सॅन्डल. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर सॅन्डल आहे. आणि ही सॅन्डल पार्टीवेअर सॅन्डल आहे. आणि ही सॅन्डल दोन कलरमध्ये आहे, पर्पल कलरमध्ये आहे आणि ब्लॅक कलरमध्ये आहे. आणि ही सॅन्डल आपण जीन्सवर घालू शकतो आणि ड्रेसवर पण घालू शकतो. आणि बॅक साईडने तुम्ही बघू शकता सॅन्डल किती छान आहे. आणि सॅन्डलला एक असा बेल्ट दिलेला आहे जेणेकरून आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कम जास्त आपण फिटिंग करू शकतो. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर खूप क्लासी लुक देते. आणि लेटेस्ट फॅशनमध्ये ही सॅन्डल आहे. आणि रबलचं सोल दिलेलं आहे सॅन्डलला. आणि ही सॅन्डल घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल आहे आणि सॉफ्ट सॅन्डल आहे ही. तर या सॅन्डलची प्राईस मी स्क्रीनवर दिलेली आहे.
त्यानंतर आहे ही ब्लॅक कलरची आणि ब्राऊन कलरची सँडल. आणि ही सँडल मला खूपच आवडते कारण की ही सँडल आपण जीन्सवर घालू शकतो, कुर्तीजवर घालू शकतो, प्लाझोवर घालू शकतो. आणि ही बाटा कंपनीची सँडल आहे. आणि बाहेरून या सँडलमध्ये सिंथेटिक मटेरियल वापरले गेलेलं आहे. आणि या सँडलचं सोल पण खूप छान आहे आणि सॉफ्ट सँडल आहे. तर या सँडलची प्राईस मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही लाईट ब्राऊन कलरची सँडल आणि खूप छान सँडल आहे. आणि या सँडलचं सोल पण खूप छान आहे. आणि या सँडलच्या आउटर मध्ये सिंथेटिक मटेरियल वापरलं गेलेलं आहे. आणि ही सँडल आपण साडीवर, कुर्तीजवर किंवा जीन्सवर पण घालू शकतो. आणि या सँडलला समोर इलॅस्टिक बेल्ट दिलेला आहे. आणि या सँडलला किटन हिल दिलेली आहे. आणि 1.5 इंचाची हिल दिलेली आहे या सँडलला. तर या सँडलची प्राइस मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही गोल्डन कलरची सँडल. आणि तुम्ही सँडल बघू शकता. आणि ही सँडल तुम्ही जीन्सवर, कुर्तीजवर, साडीजवर घालू शकता. आणि या सँडलमध्ये थर्मो प्लास्टिक रबल सोल दिलेला आहे. आणि या सँडलला ट्रान्सफ्रंट बेल्ट दिलेला आहे. आणि या सँडलची ट्रान्सफ्रंट हिल दिलेली आहे. आणि या सँडलची प्राइस पण मी स्क्रीनवर दिलेली आहे. त्यानंतर आहे ही ब्लॅक कलरची आणि लाईट ब्राऊन कलरची सँडल. आणि या सँडलला ट्रान्सफ्रंट बेल्ट दिलेली आहे. त्याच्यामुळे ही सँडल खूप छान दिसते. आणि या सँडलला ब्लॉक हिल पण दिलेली आहे. आणि या सँडलची हिल पण जास्त नाही आहे आणि जास्त कमी पण नाही आहे. खूप छान सँडल आहे ही. आणि ही सँडल घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटते. तर या सँडलची पण प्राइस मी स्क्रीनवर दिलेली आहे. तर हे होतं माझं सँडल कलेक्शन. आणि आशा करते माझं सँडल कलेक्शन तुम्हाला आवडलं असणार. आणि ह्या सर्व सँडल घेतलेल्या होते मी अमेझॉनवरनं. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला कोणती पण सँडल आवडली आणि तुम्हाला घ्यायची असेल तर या सर्व सँडलांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. त्या लिंकवरून तुम्ही हे सर्व सँडल घेऊ शकता. थंड वाटत येते नाही. छोटे छोटे तर आता मग झालेले आहेत गजानन महाराजचे दर्शन आमचे. आणि खूप छान मंदिर आहे हे कारण की आम्ही इथं अगोदर आलोच नव्हतो. आणि आता आज आम्ही आलो तर खूप खूप छान एकदम असं शांत वाटत आहे. तर चला तो आता जात आहे आम्ही आमच्या कुळदेवतेवर. आणि तिथलं पण मंदिर तुम्हाला दाखवते आमच्या कुळदेवतेचं. आई अगो गेले का पुढे? हां अच्छा फुलं तोडत आहे. चला खूप मी तर म्हणजे फुलांची झाडं खूप आहेत मी तुम्हाला दाखवते. त्यांचं काय चालू आहे फुलं तोडणं? भेटले का फुलं? हां देऊ काय तिथले तोडून फुलं? अच्छा देवी जवळच आहे. हां जास्वंदाचे. हां फुल वेगळंच वाटत आहे. हां बरं ठीक आहे. हे बसले पण का गाडीमध्ये? मी फुलं पाहते तिकडे. हो ना ही इथं आहे हे घे दिसलं मला.
हो इथे मिळालं मिळालं मिळालं. चाफा कुठे दिसला तुला? कुठे मला नाही माहिती. अरे बापरे. हो मी तसं म्हटलं तिथे गणेशाच्या मंदिरामध्ये खूप सारे चाफ्याचे फुलं दिसले. किती मोठं चाफ्याचं झाड झालेलं आहे. एक हात पुरती का माझा काय माहिती तोडू का मी. हे गे खूप छान फुलं आहेत मोठे मोठे. नाही का इथलं नाही दिसलं का तुला? तर पोचलेलो आहे आम्ही कुळदेवतेच्या मंदिरमध्ये. आणि चला तर मग मी तुम्हाला आता आतमधून दाखवते कुळदेवतेचं मंदिर. आणि हे आमच्या कुळदेवतेचं मंदिर आहे. आणि लग्नापासून माझं झालंच नाही कुळदेवतेच्या मंदिरमध्ये येणं, तर त्याच्यासाठीच मग आम्ही कुळदेवतेच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आणि इथे मी वटीचं सामान पूर्ण काढून घेत आहे. तर हे आहे आमची कुलदेवी आणि या देवीचं नाव आहे जगदंबा माता. आणि या देवीचं मंदिर आहे आंबोड्याला. आणि आंबोड्यामधलं मला कोणकोण बघते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लग्नाच्या आधी मी दर नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला जायची, पण लग्न झाल्यानंतर या नवरात्रीमध्ये मी गेलीच नव्हती देवीच्या दर्शनासाठी. म्हणून मग मी आता आलेली आहे देवीच्या दर्शनासाठी. चला तर मग आता देवीची वटी पण काढणं झाली आणि आता मी भरणार आहे देवीची वटी. तर झालेली आहे देवीची पूजा करणं. आणि ज्या मंदिरातल्या ज्या मावशी आहेत ना त्यांनी माझी वटी भरली. चला तर आता निघालेलो आहे मी घरी जाण्यासाठी. आणि देवीच्या मंदिरमध्ये आमचे खूप छान दर्शन झाले. आणि आम्ही मंदिरातून आल्यानंतर आई पण निघाली आहे घरी जाण्यासाठी. चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.